नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विषय आहे SOC, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 291। मे 2018 TYBA साठी झालेला पेपर। आपण प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। पहिला उपप्रश्न ए, पर्यावरणातील प्राकृतिक घटक स्पष्ट करा। बी, लोकसंख्या वितरणावर ऐतिहासिक घटक कसा परिणाम करतो लिहा। सी, ऊर्जेचा विनिमय व उपयोग कोणत्या प्रकारे होत असतो। डी, काळानुरूप मानवी समाज उत्क्रांतीचा अहवाल थोडक्यात लिहा। ई, पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची कारणे लिहा। प्रश्न दुसरा, पहिला उपप्रश्न ए, मानवाच्या निसर्गाबरोबर निसर्गचक्रात कोणते अडथळे निर्माण झाले ते स्पष्ट करा। बी, ब्रुटलँडने पर्यावरण हुकमती संदर्भात कशाविषयी स्पष्टीकरण केले आहे ते लिहा। सी, समुद्रातील प्रदूषणामुळे माशांवर कोणते परिणाम होतात। डी, UNCED चा अजेंडा 21 वाळवंटीकरणावर कोणते मार्गदर्शन दर्शवतो ते लिहा। ई, पॉन्डस यांनी मांडलेल्या राज्य संस्थेच्या उपयुक्त 6 मुद्द्यांपैकी कोणतेही 5 मुद्द्यांची माहिती लिहा। प्रश्न तिसरा, पहिला उपप्रश्न ए, वातावरणात कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढ झाली तर कोणते परिणाम होऊ शकतात। बी, पाळीव प्राणी व वनस्पतीमधील जैविक विविधता स्पष्ट करा। सी, जागतिक वातावरण बदलाचा कोणता परिणाम जैविक विविधतेवर होत आहे स्पष्ट करा। डी, भारतात औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे कोणत्या समस्या निर्माण झाल्या ते लिहा। ई, ओझोन वायूची निर्मिती कशी होते त्याचा मानवी आरोग्यावर कोणता परिणाम होतो ते लिहा। प्रश्न चौथा, पहिला उपप्रश्न ए, 1986 पर्यावरण संरक्षणासाठी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणते निर्बंध लावण्यात आले। बी, जलव्यवस्थापनाची कोणत्या उपाययोजना करता येतील ते स्पष्ट करा। सी, पाणलोट क्षेत्र वॉटरशेडची संकल्पना स्पष्ट करा। डी, भारतातील वनांचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। ई, निर्वनीकरण व त्याचे दुष्परिणाम थोडक्यात स्पष्ट करा। तर अशा पद्धतीने आपण विषय SOC ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 291 TYBA चा हा पेपर याचं स्वरूप या ठिकाणी आपण थोडक्यात बघितलं। या व्हिडिओचा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल, कारण आपल्याला माहिती आहे प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेमधनं जवळपास 50% प्रश्न हे रिपीट होण्याची शक्यता असते। त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपल्याला मोलाचे सहकार्य करेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तसेच माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।